पिंपरी चिंचवडमधील थेरगाव परिसरात एका 4 ते 5 वर्ष वयाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय. यामुळे थेरगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या 4 ते 5 वर्ष वयाच्या मृतदेहाचे हात आणि पाय तोडलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला असून अन्य शरीर कुजलेले आहे, त्यामुळे त्याची ओळख पटवणे पोलिसांपुढे आव्हान आहे. या मृतदेहाचा मृत्यू मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सायंकाळी नियंत्रण कक्षातून थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयाच्या शेजारी एका 4 ते 5 वयाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा मृतदेह स्त्री जातीचा आहे का पुरुष जातीचा आहे याचा शोध पोलीस घेत आहे. तो मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानुसार पुढील अंदाज वर्तवण्यात येईल. परंतु या घटनेने थेरगाव परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाकडला 16 नंबरचा जो बस स्टॉप आहे त्या परिसरामध्ये मॅकडोनाल्ड आहे. त्याच्या शेजारी एक मोकळा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये एक लहान मुलाची बॉडी पडलेली असल्याचा आम्हाला संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही स्वतः त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी पोहोचलो. तिथं पहिलं असता मातीचे ढिगारे पडलेले आहेत मोकळ्या जागेमध्ये. त्या ढिगाऱ्यामध्ये फरशीच्या खाली मोठ्या फरशीच्या खाली सदरची बॉडी होती. परंतु 2-3 दिवसाची बॉडी असल्याने दुर्गंधी सुटल्यामुळे प्राण्यांनी ती बॉडी बाहेर उतरून साधारणतः 10-15 फुटावरती ओढून घेऊन टाकली. तसेच त्या बॉडीला खाली कमरेपासूनचा भाग नाही आहे. कदाचित प्राण्यांनी खाल्लेली असावी, कारण आम्ही गेलो त्यावेळेसुद्धा तिथं 2-3 कुत्रे दिसत होते आणि अंगामध्ये हिरवा शर्ट आहे. आणि ज्या ठिकाणी त्या बॉडी पुरलेली होती त्या ठिकाणी एक डार्क रेड कलरची एक चड्डी आम्हाला सापडलेली आहे आणि ती मुलाची असावी असं वाटतं. सदरची डेड बॉडी मुलाची आहे का मुलीची आहे हे पण सांगता येत नाही, कारण कमरेपासूनचा भाग खाली नाही आहे बॉडी. आणि साधारणतः 2-3 दिवसापूर्वीची ही बॉडी असावी असं अंदाज वाटतो आहे. आणि आता आम्ही सदरची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आहे.